हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सी टेट पेपर वन आणि पेपर टू एक्झाम दोन हजार तेवीस जे की आता होणार आहे तर त्याबाबत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्याचा अपडेटेड सिलेबस एक्झाम पॅटर्न स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बी एड वगैरेमध्ये असाल तर तुम्ही हे एक्झाम देऊ शकतात सी पेपर वन आणि पेपर टू तर हे तुम्ही इलिजिबल कोठे असाल म्हणजे तुम्ही टीचर कितवी ते कितवी ते हो कितवी व्हाल तर ते सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला आपण वळूया अपडेटकडे तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी आपण कोर्स पण लॉन्च केलेला आहे ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षावर ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवर सी टेट पेपर वन आणि पेपर टू दोन्ही कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे आता सध्याला तुम्ही जॉईन करू शकतात लगेच त्यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स मिळणार आहे शॉर्ट नोट्स त्यानंतर फिफ्टी मॉक टेस्ट तर विद्यार्थी मित्रांनो हेच तुमची स्ट्रॅटेजी आहे की कमी वेळात जास्त क्वेश्चन कसे अटेम्प्ट करता येईल तर तुम्हाला हे टेस्टमध्ये खूपच फायदा होईल तर तुम्ही आत्ता जॉईन करू शकतात टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे ते तुम्हाला समजलं की तुमचा पेपर क्वालिफाय होतो त्यानंतर तुम्हाला एम सी क्यूज रिव्हिजन व्हिडिओ लेक्चर पण तुम्हाला भेटणार आहे कारण की तुम्हाला काही पण अडचण आली तर तुम्ही व्हिडिओ बघून ते सॉल्व करू शकतात आणि आमचे टीचर वगैरे तर आहेच तुम्हाला काही पण अडचण आली तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ते चॅट करू शकतात किंवा पर्सनल मॅसेज पण करू शकतात तर याची जी फीज आहे पेपर वनची टू थाउजंड आहे आणि पेपर टूची पण टू थाउजंड आहे जर तुम्ही दोन्ही पेपर घेतले तर तुम्हाला हजार रुपयेचं डिस्काउंट म्हणजे तीन हजार रुपयामध्येच तुम तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू याची जे आहे ॲक्सिस आहे ते मिळणार आहे पेपर वन आणि पेपर टूचा दोनही पण घेतलं तुम्ही तर तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण वळूया सेलेबस त्यानंतर एक्झाम पॅटर्न वगैरे काय आहे ते आपण सगळं काही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर, तर विद्यार्थी मित्रांनो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तर सी टेट सेलेबस अँड एक्झाम पॅटर्न दोन हजार तेवीस तर इथे बघू शकतात तुम्ही अल क्वेश्चन इन सी टेट विल बी मल्टिपल चॉईस क्वेश्चन विच फॉर अल्टरनेटिव्ह आउट आउट ऑच आउट ऑफ फीच वन अँसर विल बी मोस्ट अप्रोप्रिएट म्हणजे तुमचा एक क्वेश्चन बरोबर असणार आहे इच केअरिंग वन मार्क अँड ध्येर विल बी नो निगेटिव मार्किंग, नो निगेटिव मार्किंग तर हे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर एक मार्काला एक क्वेश्चन असणार आहे आणि नो निगेटिव्ह मार्किंग आहे नो निगेटिव्ह मार्किंग आहे तर लक्षात घ्या तुम्ही सगळे तुम्हाला क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे तर धिअर विल बी टू पेपर तर हे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला पेपर वन आणि पेपर टू असतो तर पेपर वन विल बी फॉर अ पर्सन हू इंटेंड टू बी ए टीचर फॉर क्लास वन टू फाय म्हणजे पहिली ते पाचवी फर्स्ट स्टँडर्ड टू फिफ्थ स्टँडर्ड या uh, जे आहे जे क्लासेस आहे त्याला इलिजिबल होतो हे पेपर फर्स्ट सुटल्यावर त्यानंतर पेपर सेकंड सुटल्यावर म्हणजे क्वालिफाय झाल्यावर काय होईल सहावी ते आठवी ह्या क्लासला तुम्ही टीच करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दोन्ही पण पेपर क्वालिफाय झाला तर तुम्हाला दोन्ही पण दोन्हीकडे पण चान्स असतो पहिले ते पाचवी आणि सहावी ते आठवी तुम्ही टीच करू शकतात कुठे पण तुमचा नंबर जिथे लागेल तिथे तुम्ही करू शकतात तर ड्युरेशन काय असतो त्याचा तर अडीच तास त्याचा ड्युरेशन असतो दोन हॉर्स टू हॉर्स थर्टी मिनट्स स्ट्रक्चर अँड कंटेन अलकंपल्सरी तर इथे बघू शकतात तुम्ही इथे काय आहे तर लँग्वेज वन आणि लँग्वेज टू हे काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जे सब्जेक्ट असेल उर्दू हिंदी मराठी तर ते असतो आणि इंग्लिश सेकंड लँग्वेज असते तर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅटागोगी हे कंपल्सरी असतो तर थर्टी मार्कला हे पेपर वनचा बघत आहो आपण पेपर वनमध्ये आहे हे कंटेंट सगळं त्यानंतर थर्टी मार्कला ते असतो त्यानंतर लँग्वेज वन म्हणजे तुमचे जे काही असेल उर्दू इंग्लिश मराठी तर ते थर्टी मार्कला असतो त्यानंतर लँग्वेज टू ते पण कंपल्सरी असते तर ते थर्टी मार्कला त्यानंतर मॅथ मॅथमॅटिक्स आणि एन्व्हायरमेंटल स्टडी ते थर्टी थर्टी मार्क म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला दीडशे मार्क असतात दीडशे क्वेश्चन असतात आणि दीडशे मार्कला ते असतात म्हणजे एक मार्काला एक आणि नो निगेटिव्ह सिस्टम तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दहा मिनिटात शेवटचे जे दहा ते पाच मिनटं असतात तर त्यामध्ये तुम्हाला सगळे काही जे उरलेले आहे तर ते तुम्हाला अंदाजे टिक करून पण दिले तुम्ही तर चार पाच जरी आले राईट तर तेवढंच तुम्हाला सपोर्ट होतो क्वालिफाय होण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो असा क्वालिफिकेशन काय असतो म्हणजे तुम्हाला पासिंग मार्क किती लागतात तर नव्वद मार्क तुम्हाला पर पेपर लागतो म्हणजे पेपर वनमध्ये पण नव्वद मार्क लागतात आणि पेपर सेकंडमध्ये पण तुम्हाला नव्वद मार्क लागतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे पेपर फर्स्टचा स्ट्रक्चर आहे आपण पेपर फर्स्ट बघितला त्यानंतर पेपर सेकंड पण बघूया आपण तर इथे बघू शकतात तुम्ही कोणकोणते पे जे लँग्वेज आहे तर लँग्वेज गुजराती कन्नडा खासी मल्याळम मणिपूर मराठी मिझो नेपाली ओरिया पंजाबी इंग्लिश हिंदी आसाम बेंगल गौरव तर अशा प्रकारे हे सगळ्याकडे हे जे आहे ते कोड दिलेले आहे त्यांनी तर आपल्याकडे काय काय असतं फक्त इंग्लिश हिंदी मराठी आणि उर्दू आणि इंग्लिश हे चार सब्जेक्ट आपल्याकडे असतात महाराष्ट्रामध्ये त्यानंतर पेपर सेकंडचं पण तेच स्ट्रॅटेजी आहे तर इथे बघू शकतात तुम्ही चाइल्ड अँड डेव्हलपमेंट अँड पेडागोगी लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड थर्टी 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 मार्कला असतात हे त्यानंतर मॅथमॅटिक मॅथमॅटिक्स अँड सायन्स मॅथमॅटिक अँड सायन्स टीचर तर अशा प्रकारे हे साठ मार्कला असतो विद्यार्थी मित्रांनो या याच्याकडे तुम्हाला जास्त थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल त्यानंतर सोशल स्टडी सोशल सायन्स फॉर स्कूल स्टडी सोशल सायन्स टीचर फॉर एनी ऑदर टीचर इतर तर अशा प्रकारे साठ मार्काला हे पण असतो तर ते पण दीडशे मार्काला असतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दीडशे मार्कमधून नव्वद मार्क घ्यावा लागतात तर तुम्ही क्वालिफाय आहात